नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतात मैदानी भागावर आता पावसाचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे डब्ल्यू डीचा प्रभाव हा विस्तारला आहे त्याच वेळेस आपण बघतो तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती होऊ लागली आहे जी एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता थोडा विस्तारू लागला असून भूभागावर देखील त्याचा परिणाम होऊ लागला आहे त्याच वेळेस आपण बघतो की कर्नाटकचा किनारपट्टी भाग तामिळनाडूचा काही भाग केरळच्या बऱ्याच भागामध्ये पावसासनुकुल अशा प्रकारचं वातावरण उद्या तयार होणार आहे आपण बघतो की पंचवीस तारखेला देखील उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव अधिक वाढणार आहे आणि त्यामुळे एक ट्रफलाईन जी तयार होणार आहे त्याचा परिणाम पंचवीस तारखेला थोडा महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता आहे उत्तर भारताच्या डब्ल्यू डीचा प्रभाव हा अगदी उत्तर प्रदेश मध्य प्रदेशपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील मैदानी भागात उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये पावसा वातावरण तयार होणार आहे हे वातावरण आपण बघतो की थोडं विस्तारल्यामुळे अठ्ठावीस तारखेला उत्तर भारतात अनेक राज्यात पावसाचं वातरण असणार आहे अगदी ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल असा इथे अंदाज दिसतो आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दिशेने जे पावसाचं वातोरण तयार होतं आहे ते अगदी विदर्भापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत ता आहे आपण बघतो गडचिरोलीच्या दक्षिण टोकाला हे वातावरण पोहोचतं आहे म्हणजे ओरिसा आंध्र प्रदेश रायलसीमा तेलंगणा कर्नाटकचा दक्षिणी भाग म्हणजे थोडक्यामध्ये पावसाचं वातावरण बंगालच्या उपसागराच्या दिशेने आज पहिल्यांदा पुढे सरकताना दिसतं आहे म्हणजे वातावरणात बदल होतो आहे ती उत्तर भारतातील डब्ल्यू टीचा प्रभावही आणि दक्षिण भारतातील पावसाचा प्रभावही एकतीस तारखेला मात्र कमी होतो आहे की एकूणच पावसाचा प्रभाव हा एक फेब्रुवारीपासून कमी होणार आहे पर्यायने जसा पावसाचा प्रभाव कमी होईल तसं थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील सध्या आपण बघतो की एकूणच कोकण किनारपट्टीलासुद्धा अगदी मुंबईपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवतो आहे म्हणजे पालघर ठाणे मुंबई नवी मुंबईपर्यंत एक थंडीची लहर आपल्याला जाणवते आहे त्याच वेळेस आपण बघतो की मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण अजूनही कायम आहे थंडीचं प्रमाण पंचवीस तारखेला थोडं कमी होण्याची शक्यता आहे ते केवळ पश्चिमी भागात खुँः खुँः 27 उत्तर महाराष्ट्रामध्ये राहील सव्वीस तारखेला महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण खूप कमी झालेलं असेल सत्तावीस तारखेलाही थंडी महाराष्ट्रात जवळपास नसणार आहे अठ्ठावीस तारखेलाही थंडीचं प्रमाण कमी होतं आहे मात्र एकोणतीस तारखेला पुन्हा थंडीचा प्रभाव हळूहळू मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात सुरू होणार आहे बघतो थंडीचा मोठा प्रभाव संपूर्ण उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकणामध्ये थंडीचा प्रभाव जाणवणार आहे आपण बघतो एकतीस जानेवारीला या थंडीचं प्रमाण कायम असणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात थंडी कायम असणार आहे आणि खास करून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट ही तीस एकतीस तारखेला असणार आहे आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जर अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्यामुळे दक्षिण भारतातही पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि बघतोत आपण की अरबी समुद्रात उत्तरेकडून वेगवान वारे येत असल्यामुळे कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण आपल्याला अधिक वाढलेलं दिसतं आहे मात्र तीस तारखेपासून पुन्हा हे थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि चिंच समुद्रामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होते आहे परंतु अनुकूल वातावरण त्याला नसल्यामुळे प्रत्यक्षात त्याचं वादळात किंवा तीव्र कमी दाबात रूपांतर होत नाही आहे त्याच्यामुळे एकूणच फार मोठी पावसाची परिस्थिती देशात किंवा महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता नाही आपण बघतो की थोडं उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव एकतीस तारखेला निर्माण होतो आणि त्यामुळे एकतीस आणि एक तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता राहील आपण बघतो दक्षिण भारतातून एक ट्रफलाईन ही उत्तर भारताच्या दिशेने तयार होण्याची प्रक्रिया उद्या सुरू होणार आहे आणि यामध्ये सांगलीचा पूर्वेकडील भाग सोलापूरचा खास करून धाराशिव पण बघतो पंढरपूर इंदापूर बारामती करमाळा जामखेड अहमदनगर किंवा बीड पश्चिम किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण या विभागात तयार होण्याची शक्यता आत्ता दिसते आहे म्हणजे आपण बारकाईने जर बघितलं तर पैठण विभागामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये अगदी बार्शीच्या भागामध्ये किंवा पंढरपूरच्या भागामध्ये जतचा दक्षिणी भाग या ठिकाणी थोडं पावसाचं वातावरण उद्या उशिरा तयार होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी आपले जे सभासद राहतात त्यांनी यासंदर्भात आपल्याला नक्की माहिती द्यावी पंचवीस तारखेला थोडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं म्हणजे जळगाव अगदी हे उत्तर भारतापासून ही ट्रफलाईन तयार होणार आहे जवळपास जळगाव जिल्ह्यापासून अगदी चाळीसगाव सिल्लोड वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर अहमदनगरचा काही भाग दौंड बारामतीचा काही भाग या ठिकाणी थोडं पावसाचं पट्टा तयार होऊ शकतो असं एकंदर वातावरण आपल्याला पंचवीस तारखेलाही दिसतं आहे भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे किंवा कांदे काढून ठेवले असतील ते झाकण्याची व्यवस्था करा आणि याच्यात फारशी गारपिटीची शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी दक्षिणी वारे आले तरी देखील या वाऱ्यांमधून पावसाचं वातावरण तयार होणार नाही केवळ थंडीचं प्रमाण कमी होणार आहे कोकण किनारपट्टीला थंडी राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव थोडा राहणार आहे मात्र आपण बघतो तीस तारखेपासून पुढे थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आपण वर्तवलेली आहे आणि जे एफ एस मॉडेलमध्ये मात्र मिनिमम टेम्परेचरमध्ये थंडी दाखवलेली आहे त्यामुळे या दोन्ही मॉडेलमध्ये नेमकी काय फरक पडेल ते मात्र आपल्याला बघावं लागेल तरी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपला माल भिजणार नाही याची काळजी घ्या बाकी ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण होणार नाही असा अंदाज आहे एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळाजा